कौन क्या कर रहा है? अभी हम लोग कुछ तो कर रहे थे। क्या कर रहे हैं? खाते। चल चल वीडियो। What was that? That is a signature move. Signature move. अच्छा कई पद्धति असतात। One, two, three, four, five, six, seven, eight, nine. Boom. Boom. कालचा दिवस खूप मस्त गेला आमचा. आमची पूर्णपणे बेस्ट बडीजची टीम जमली होती. मजा आली. एका मित्राचा बर्थडे होता, सो प्रसाद पण आला होता त्याच्यासाठी. प्रसाद आणि दीपिका आले होते. खूप मजा केली आम्ही आणि माझा जीवन बरोबर हा साथ इथपर्यंत. आता पुढची जर्नी स्वतःहून करणार आहे. हा, सॅडली मी त्याला बोलत होतो कालच की यार जाऊया आपण कुठेतरी फिरायला, तर तो बोलते की नाही यार माझं काम आहे, व्हिडिओ बनवायचे आहेत माझ्या चॅनलसाठी. सो युअर इंडियन कन्झ्युमर इज ऑलवेज बिझी, भरपूर व्हिडिओज एडिटिंगसाठी असतात. हा ना, हा वन मॅन आर्मी आहे, सगळं स्वतः करत असतो. पण रात्रीतच बाहेर पडायला मिळतं. मित्र पण बॅटमॅन बोलायला लागलेत. बॅटमॅन रात्रीतच बाहेर दिसतो. हा, सो मराठीमध्ये आम्ही वटवागुळ. हो, वटवागुळ मानव. नाव युअर अंडरिंग कन्झ्युमर विल लीव फ्रॉम युअर नाव. येस, ओके, बाय बाय. बाय बाय दीपिका. बाय बाय. से बाय बाय. बाय. पितोलीचा डॅम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ते साठा करण्यासाठी केलाय. मुंबईला पाणी पुरवठा? येस. किती पाणी इथं साठवलं जातं? किती डीएमसी पाणी? 80 डीएमसी पाणी साठा इथं होत आहे. म्हणजे विसर्ग केला जातो त्याचा. विसर्ग केला जातो 80 डीएमसी पाणी. कसा कशा थ्रू पाणी सोडलं जातं? चावी एक किल्ली आहे. किल्ली आहे हिरवाची अशी अशी. हा, पाणी आपोआप खालून निघतो बाहेर. ते कुठं? डायरेक्ट मुंबईला पाठवलं. कल्याणच्याकडून मुंबई. मुंबई म्हणजे ती उल्हासनगर वरून जी नदी गेली आहे त्या मार्गे सगळं हे पाणी निघून जातं. पाणी कधी दुष्काळ जर आला मुंबईवर, हा, समुद्राचं पाणी कमी झालं तर या डॅमचं पाणी पुरवलं जाईल. हो हो, ही आम्हाला अत्यंत मौल्यवान जी काही माहिती सांगितली. खरी इन्फॉर्मेशन सांगतो. ते पहिले पालीगाव म्हणून होतं. बर. तर त्याला उठून त्याला डिक्सेलच्या इथं शिफ्ट केलं आणि इथं हा डॅम बनला. हा सगळा येतो इथून भरावे. भरावे का? हा, इथून भरावे सर्व. ओके, म्हणजे हे पहिलंच नव्हतं, भराव टाकलेला आहे. इथून गाल काढून तो तिकडे भराव केला. हो हो, खूप मोठा आहे. आणि हा डॅम आहे ना, हा इथून तो शेवटच्या डोंगरापर्यंत एंड पर्यंत जातो. इथून गेला ना तसा एल आकारचा डॅम आहे. टोटल एल रे म्हणजे हा असा आहे ना. इथून परत तिकडे म्हणजे त्या डोंगराचं जेवढं पाणी होतं ना ते थोडं साफ व्हायचं. हो हो. तर मित्रांनो, एकंदरीत मला असं सांगायचं आहे की हे डेस्टिनेशन तुम्हाला वन डे पिकनिकसाठी परफेक्ट आहे. का? तर तुम्हाला खूप जवळ आहे हे डेस्टिनेशन आणि मोस्ट ऑब्व्हियसली लोकांना माहिती नाही आहे. आता हे लोकलची जी लोक आहेत त्यांच्याकडून मला हे समजलं. पाली बुतवली नावाचा हा डॅम आहे. बिवपुरी रोड हे स्टेशन हे आपल्याला जवळ आहे या डॅमकडे येण्यासाठी.